युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द केल्यानं आदित्य ठाकरे हे आक्रमक झालेले आहेत. तर सिनेट निवडणूक रद्द करण्यावरून आदित्य ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. सिनेट निवडणुका रद्द झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा बोलावली होती. प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. चेतन, खरं तर आदित्य ठाकरे यांनी बैठक बोलावली होती ज्यामध्ये युवा सेनेचे पदाधिकारी सोबतच उमेदवार सिनेट निवडणुकीचे हे सगळे उपस्थित होते. या बैठकीनंतर आता आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत. कोण नेमकं आदित्य ठाकरे यांच्या निशाण्यावर असेल? विक्रांत, आपण पाहिलं असेल तर दुसऱ्यांदा सिनेटची निवडणुकाही रद्द करण्यात आली आहे आणि या अनुषंगाने आज आदित्य ठाकरे आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत आहे. आपण पाहिलं असेल तर यापूर्वी देखील असंच निवडणुकींपूर्वी निवडणुकींच्या तारखा जाहीर करून निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या आणि आता तर 2 दिवस निवडणुकीला असताना ऐन वेळेला ही निवडणूक रद्द केली. या निवडणुकीला स्थगिती आणली. यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे युवा सेनेकडनं जे 10 उमेदवार देण्यात आले होते, या उमेदवारांनी गेल्या 2 महिन्यापासून कामाला सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे घालवलेला वेळ आणि पैसे या दोघांचंही नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या दोन्ही गोष्टी आता निकामी झालेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेनेची युवा सेना ही आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या अनुषंगाने आता आदित्य ठाकरे ही पत्रकार परिषद घेत आहे. या पत्रकार परिषदेतून नक्कीच सरकारला आता तासोरे आदित्य ठाकरे उरतील असं चित्र इथं उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे. वरुण सरदेसाई देखील आज सकाळी त्यांनी देखील पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी देखील हे महत्वाचे मुद्दे मांडले होते आणि त्यानंतर सिनेटचे सदस्य असतील किंवा युवा सेनेचे पदाधिकारी असतील यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर आता नेमके या बैठकीत काय मुद्दे घेण्यात आले, काय निर्णय घेण्यात आला हे देखील आदित्य ठाकरे आता होणाऱ्या पत्रकार परिषदेत मांडतील. अगदी खरं आहे चेतन. आदित्य ठाकरे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. निवडणुकीला सामोरे गेलो तर 10 पैकी 10 जागा युवा सेना जिंकेल आपण तोंडावर पडू म्हणून त्यांनी ती निवडणूक स्थगित केली. त्यानंतर संपूर्ण मतदार यादी ही खारिज करण्यात आली. परत एकदा शून्यापासून मतदार नोंदणी झाली. शिंदे गट, भाजप आणि त्यांच्यासोबतचे जे कोण मित्रपक्ष आहेत यांच्या लक्षात आलं की आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची युवा सेना ही इतिहासाची पुनरावृत्ती करेल, 10 पैकी 10 जागा जिंकेल. तेव्हा घाबरून त्यांनी या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे असा आमचा थेट आरोप आहे. आणि ही लोकशाहीची हत्या आहे. एकदा निवडणुकीची घोषणा झाल्याच्या नंतर अशी निवडणूक रद्द करता येत नाही. एकदा नाही तर 2 वेळा ही निवडणूक रद्द झालेली आहे. सिनेट काय तुझ्या मालकाच्या मुलाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. सिनेटमध्ये जे काही मतांच्या याद्यामध्ये हेराफेरी केली असे आम्ही ऐकतोय, त्याच्यामध्ये सिनेटमध्ये वर्षानुवर्ष तुझ्या मालकाच्या मुलाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून जो काय भ्रष्टाचार झाला आहे, या सगळ्याच्या दृष्टिकोनातून कुठेही गैरप्रकार थांबू नये, वाढू नये, कुठेही म्हणजे ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी म्हणून कदाचित तो निर्णय घेतला गेला असेल. तर सिनेट निवडणुका रद्द केल्यानं संजय राऊतांचा संताप सुद्धा पाहायला मिळाला. आम्ही निवडणूक जिंकणार हे समजताच ऐनवेळी निवडणूक रद्द केली असं संजय राऊत म्हणाले. तर महाराष्ट्रात घाबरट सरकार आहे, तयारी झालेली असताना निवडणूक रद्द करण्यात आली असंही संजय राऊत म्हणाले. निवडणुकीला 2 दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलण्याचं कारण काय? कारण काय? याचं कारण इतकंच आहे की शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरली आहे आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते आहे हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं, मी डरपोक हा शब्द यासाठी वापरतो की त्यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरं जाण्याची हिंमत नाही. तर सिनेट निवडणुका पुढे ढकलल्यावरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी सुद्धा टीका केली. मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे फक्त रात्रीचा खेळ चाले असल्याची टीका अमित ठाकरे यांनी केली. मागील निवडणुका जाहीर झाल्यानंतरही रात्रीच्या वेळीच राजकीय दबावाला बळी पडून परिपत्रक काढल्याचा अमित ठाकरेंचा आरोप आहे.
तर याच सिनेट निवडणुकांवरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई विद्यापीठाच्या मुख्य दारासमोर आंदोलन करण्यात आलं. सिनेट निवडणूक रद्द केल्यानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्यमंत्री शिंदेंनी राजकीय दबाव टाकून सिनेट निवडणुका स्थगित केल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आरोप आहे. तर मुख्यमंत्री शिंदेंविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सिनेट निवडणुकीविरोधात आता इकडे विद्यार्थी परिषद यांनी आंदोलन करतात आपण पाहू शकतो. हे आंदोलन सुरू झालेलं आहे. इकडे आंदोलन करताना सगळे विद्यार्थी आपल्या दिसत आहेत. विद्यार्थी परिषदवाले इकडे आता आंदोलन करतायत. मुंबई विद्यापीठाचा मेन गेटला हे आंदोलन होता दिसतंय. आता त्यांची धरपकड पोलीस करता दिसतायत. एकूण ही निवडणूक का रद्द होते हा सगळ्यात मोठा प्रश्न आता इकडे मंडळी करता दिसतायत. ही निवडणूक रद्द करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. राजकारणाचा वापर करून सामान्य विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. सामान्य विद्यार्थ्यांचा आवाज ते सगळे मुख्यमंत्र्यांवर आता थेट आरोप लावले गेले की तेच हा आंदोलन विरोध करता दिसत आहेत. हेच खरंच चित्र आपण इकडे बघू बघता येत आहे. काय काय म्हणताय तुमचं? मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली सिनेटची निवडणूक रद्द करण्यात आली. एकही उमेदवार द्यायला अपयशी राहिलेल्या पक्षाने पदवीधरांचा हक्क हिरावून घेतलेला आहे. हा अक्षम्य अपराध आणि गुन्हा आहे. सर्व उमेदवार आपलं प्रतिनिधित्व सिनेटमध्ये टाकून शिक्षण क्षेत्रात योगदान द्यायला तयार होते. फक्त आपला पक्ष तिथे येऊ शकल्यामुळे त्यांनी दबाव टाकलेला आहे. आणि कुलगुरूंचं आणि विद्यापीठाचं प्रचंड मोठं फेल्युअर आहे. 2.5 वर्ष पदवीधर वाट बघतायत स्वतःचं प्रतिनिधित्व. मुख्यमंत्र्यांवर आरोप करताय. पूर्ण राज्य शासनाचं निवडणूक न होणं पूर्ण राज्य शासनाचं फेल्युअर आहे. मुख्यमंत्री त्याचा चेहरा आहे. आम्हाला उत्तर देणार कोण आहे? आता विद्यार्थी परिषदेचं डेलिगेशन हा प्रश्न घेऊन माननीय कुलपती राज्यपालांची वेळ मागणार आहे. पदवीधरांचा प्रश्न मांडायला कोणी तयार नाही. त्याच्यासाठी या रद्द झालेल्या निवडणुकीबद्दल आंदोलन करायला विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आलेले आहेत. विद्यापीठ परिषदेचे सगळे जे कार्यकर्ते आहेत दुसऱ्या गाडी टाकण्यात सुद्धा येत आहे. हे आंदोलन आता इकडे सुरू आहे. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या दबावाला कंटाळून या ठिकाणी मागे पण उभा शकतात. सगळ्या विद्यार्थ्यांना आता धरपकड विद्यार्थ्यांची सुरू आहे इकडे. ही धरपकड सुरू असताना हे सगळे विद्यार्थी परिषदेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या मेन गेटवर आता आंदोलन केलेलं आहे. आपली निवडणूक सिनेटची निवडणूक का रद्द होते हा सगळ्यात मोठा प्रश्न या लोकांनी उपस्थित केलेला आहे. आणि थेट त्यांनी राज्य सरकारवर आरोप लावलाय की हा राज्य सरकारचा फेल्युअर आहे. आता या सगळ्यानंतर काय पुढची पावलं येतात त्याकडे सगळ्या लक्ष लागलंय. मनोज सोबत श्रेयस सावंत, पुणे न्यूज, मुंबई.